खड़ा रहे, बाकी गॉड विसर्जन। सर सर बोरिया तो चल नामकरण समारंभ संपन्न झालेला आहे।
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय स्वागत करते माननीय डॉक्टर अशोक चोसाळकर सर, समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक डॉक्टर श्री गणेश देवी सरांचे मी विद्यार्थ्यांवरती आगमन झालेलं आहे. अभिवादन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री व्यास गुरुजी यांनी लिहिलेल्या संस्था गीताने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. यांचा स्वागत करण्याची विनंती मी श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
माननीय डॉक्टर सुरेश खुरसाई सरांना करते. पासून समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक म्हणून सर कार्यरत आहेत. सरांचं मनापासून हार्दिक स्वागत. मी सरांचं स्वागत करण्याची विनंती मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोक चौचाळकर सरांना विनंती करते. ते संस्थापक अध्यक्ष आहेत. दक्षिणायन या नागरिक संघटनेद्वारे ते स्वातंत्र्य समता लोकशाहीच्या संदर्भात प्रबोधन करत असतात. सरांचं हार्दिक स्वागत आहे. यानंतर माननीय श्री प्रमोद मुजुमदार सर, ज्येष्ठ पत्रकार व हिंदू मुस्लिम सलोखा संघटक यांचं हार्दिक स्वागत करण्याची विनंती मी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट शिवाजीराव कराड सरांना विनंती करते. अनुवाद केलेला आहे. याशिवाय सरांनी अनेक वेगवेगळे पुस्तकं लिहिलेले आहेत. अस्तित्वाचे प्रश्न, आरोग्याचा बाजार, निद्रित निखारे, दास्ताये जंग, प्रेमाची वारी, उम्मे खुलुसुम ही सरांना तर तंत्रनिकेतनमधील विविध दालनांचं नामकरण समारंभ इथे संपन्न झालेला आहे. खुल्या सभागृहाचा नामकरण समारंभही इथे संपन्न झालेला आहे. या नामकरणाच्या संदर्भामध्ये प्रास्ताविक करण्याची विनंती मी सौ कविता भालेराव यांना करते. आत्ताच आपण श्री कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी तंत्रनिकेतन येथील 3 कक्षांना तीर्थरूप बाबासाहेब खुरसाळे, तीर्थरूप नारायणराव खुरसाळे आणि तीर्थरूप बाळासाहेब कुलकर्णी यांच्या नामकरणाचा कार्यक्रम अतिशय आनंदानं आणि समाधानानं केलेला आहे. नानासाहेबांच्या या 3 भावंडांबद्दल आपल्याला ओळख करून देण्याचं काम माझ्याकडे आलं आहे. खरं तर नानासाहेब आणि त्यांचे बंधू यांनी आपापल्या क्षेत्रात इतकी मोठी कामं केलेली आहेत आणि उत्तम नावलौकिकही मिळवलेलं आहे की त्यामुळे त्यांची थोडक्यात ओळख करून देणं हे थोडंसं कठीण आणि त्यांच्यावर अन्यायकारक ठरू शकतं याची मला कल्पना आहे. परंतु कार्यक्रमाच्या वेळेच्या नियोजनाचंही मला लक्षात घेण्याचं संयोजकांनी सांगितलेलं आहे. या 4 बंधूंचे वडील विठ्ठलराव खुरसाळे हे कडक शिस्तीचे, स्वाभिमानी व सत्यव्रत म्हणून ओळखले जात. हे त्यांचे गुण त्यांच्या मुलांमध्ये पुरेपूर उतरल्याचं दिसून येतं. नानासाहेबांचे मोठे बंधू शिवराव विठ्ठलराव उर्फ बाबासाहेब खुरसाळे हे मोरवड या मूळ गावी राहून घराण्याची त्यांनी उत्तम शेती सांभाळली. वडील गेल्यानंतर गाववाल्यांशी आपुलकीनं वागून सर्वांच्या सुखदुःखात ते सहजपणे सामील होत. या त्यांच्या स्वभावाने त्यांना गावात चांगला आदर होता. तसेच सचोटीच्या वर्तनानं गावकरी त्यांना खूप मान देत. नानासाहेब, राजाभाऊ काका आणि बाळासाहेब या तिघांनी मोठ्या भावाला वडिलांच्या स्थानाचा तर वहिनीला आईच्या स्थानाचा आदर दिलेला होता. नानासाहेब खुरसाळे यांचे नारायणराव खुरसाळे हे धाकटे बंधू. ते घरच्यांचे राजाभाऊ होते. त्यांनी नानासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून दैदिक्यमान अशी शैक्षणिक प्रगती केली. शाळेत असल्यापासून अभियंता पदवी शिक्षण पूर्ण करेपर्यंत त्यांनी कधीही पहिला नंबर सोडला नाही. त्याचबरोबर कितीतरी सुवर्णपदकांचे ते मानकरी झालेले आहेत. मराठवाड्यातील पहिले पदवीधर अभियंता, अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणारे पहिले अभियंता ही त्यांची विशेष ओळख आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले कर्तव्यदक्ष निस्पृह मुख्य अभियंता असा त्यांनी लौकिक मिळवला होता. अतिशय काटकसरीनं परंतु गुणवत्तापूर्ण सरकारी काम कसं करावं ह्याचा ते आदर्श होते. या 4 भावंडांनी आम्हा पुढच्या पिढ्यांपुढे उत्तम आदर्श ठेवलेला आहे. मला वाटतं आजचा हा कार्यक्रम त्याचेच द्योतक आहे. या सर्वांना सर्वांच्या वतीनं मी वंदन करते. आता नानासाहेबांचे धाकटे बंधू बाळासाहेब काका यांचा परिचय श्री बाळकृष्ण रामपूरकर हे करून देत आहे. पूज्य भाऊसाहेब चौसाळकर, पूज्य स्वामीजी, पूज्य बाबासाहेब परांजपे आणि पूज्य कैलासवासी त्र्यंबकराव खुरसाळे व त्यांच्या सहचारिणी पार्वती पार्वतीताई खुरसाळे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. मंचावरील उपस्थित मान्यवर, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक चौसाळकर, डॉक्टर श्री गणेश देवी, प्रमोद मुजुमदार कार्यरत आहेत, कमलाकर चौसाळकर, श्री व्यास, श्री लोमटे,
व सर्व कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी आणि उपस्थित बंधुभगिनी, आज माझे मित्र विजय कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी व आमच्या ज्येष्ठ भगिनी प्रतिभाताई टेकाळे यांच्या वडिलांचा अल्प परिचय करून देण्याचे काम म्हणून स्वीकारले, कारण या कुटुंबाशी माझा अंबेजोगाईतच नव्हे तर मुंबई येथे देखील घनिष्ठ संबंध आलेला आहे। त्यांचा जिव्हाळा व आपुलकीमुळे मला हे अल्प परिचय परिचयाचे काम करण्याचे मी प्रेरित झालेलो आहे। कैलासवरती बाळासाहेब उर्फ किशनराव खुशाळे हे वयाच्या 18 वर्षी त्यांच्या वडिलांच्या मामाकडे म्हणजे अंबादासराव कुलकर्णी यांच्याकडे दत्तक गेले होते, त्यामुळे ते खुशाळेंचे कुलकर्णी झाले। लहानपणीच त्यांच्या वडिलांचं व दत्तक वडिलांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या पूर्ण संगोपनाची जबाबदारी श्री त्र्यंबकराव खुशाळे आपल्या अध्यक्षांचे वडील व उर्फ नानासाहेब यांनी त्यांचा म्हणजे संगोपन आपल्या मुलाप्रमाणे केले। बाळासाहेबांना खेळाची व व्यायामाची कुस्तीची मलखांब खेळण्याची खूपच आवड होती। या आवडीसोबतच त्यांनी आपलं शिक्षणही यशस्वीपणे पूर्ण केलं। 42 प्रमाणपत्र मिळवलं मॅट्रिक, हे उस्मानिया युनिव्हर्सिटीतर्फे दिलं जायचं। त्यानंतर त्यांनी उस्मानिया युनिव्हर्सिटीकडूनच BSc पदवी प्राप्त केली। त्यानंतर 49 हैदराबाद येथे पेशकार या पदासाठी त्यांचं ट्रेनिंग झालं। नंतर मग मराठवाड्यात उमरगान, अहमदपूर अशा विविध ठिकाणी त्यांनी नोकरी केली। आपल्या सचोटीने प्रामाणिकपणाने त्यांनी आपलं काम केलं आणि तहसीलदार पदावर प्रदोन्नती त्यांना मिळाली। ही माळाची प्रतिष्ठेची म्हणजे नोकरी असूनसुद्धा त्यांना त्यांची शेतीची आवड स्वस्त बसले नव्हती, त्यामुळे कुटुंबाचा विरोध असूनही 1961 त्यांनी आपल्या तहसीलदार पदाची नोकरी वयाच्या अवघ्या 35 वर्षी सोडली व शेतीसारख्या बिनभरोशाच्या कामात सुरुवात केली। मोरवडीतील पडीक असलेल्या जमिनीची खूप मेहनत घेऊन मशागत करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जसे ट्रॅक्टरचा वापर त्या काळात खूपच कमी होत असेल, पाईपलाईन तर फारच कमी लोक करत असत, तर पाईपलाईन करून पूर्ण जमीन म्हणजे लागवडीखाली आली। शेतीत नवनवीन प्रयोग केले, फळबागा लावल्या, संकरित बीजोत्पादन केले। त्यांचे सामाजिक भान आपल्या प्रगतीबरोबर म्हणजे त्यांना आपल्या प्रगतीबरोबर गावकऱ्यांच्या उत्कर्षाकडे लक्ष देण्यास भाग पाडत होते। त्यांनी गावातील शेतकऱ्यांना महिको या कंपनीसाठी संकरित बीजोत्पादन करण्यास प्रवृत्त केले की ज्यामुळे त्यांचा उत्कर्ष होऊ शकेल आपल्याबरोबर आपल्या गावकऱ्यांचा गावबंधूंचा देखील। त्यांनी गावातील रूढी परंपरा बरोबरच आधुनिकतेची कास धरून गावाकरता काम केले। बर्दापूरहून मोरवडला वीज आणण्याकरता, त्या काळात वीज नव्हती मोरवडलाही आणि बऱ्याच ठिकाणी, आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मदतीने त्यांनी यशस्वी प्रयत्न केले। अशा रीतीनं म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे बाळासाहेब हे व्यक्तिमत्व होतं। पुढच्या पिढीपर्यंत त्यांचा आदर्श जावा याकरता या आपल्या संस्थेने त्यांचे नाव तंत्रनिकेतनाच्या ग्रंथालयात देण्याचे ठरवले आहे आणि ते आत्ताच उद्घाटनही झालं आहे। तर मी म्हणजे ह्या बाळासाहेबांचा आदर्श पुढच्या पिढीनेही घ्यावा ही इच्छा प्रदर्शित करून माझा अल्प परिचयाचे भाषण संपवतो। धन्यवाद। त्यांना अशी विनंती आहे की आपण संस्थेच्या वतीने प्रास्ताविक करावे। विमोचन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अशोक तळसळकर, प्रमुख पाहुणे गांधीवादी विचार आचारवंत व थोर भाषातज्ञ आदरणीय डॉक्टर गणेश देवी सर, आमचे मित्र हिंदू मुस्लिम सलोख्यासाठी कायम कार्यरत असलेले संस्थेचे हितचिंतक श्री प्रमोद मजुमदार, माझे सर्व सहकारी, संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद बंधुभगिनी, सर्व सन्माननीय कर्मचारी बंधुभगिनी, सर्व पत्रकार बंधू, सर्व आपतेष्ठ बंधू भगिनी भगिनींनो, दीर्घकाळापासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो, तो दिवस आज उगवला। May 2003 जेव्हा आमची कार्यकारिणी कार्यरत झाली
तेव्हा योगेश्वरी महाविद्यालय सर्व इमारती एक मजली आणि ॲस्बेस्टॉस छताच्या आणि 50 गाठलेल्या आणि काही 50 ओलांडलेल्या अशा होत्या. ॲस्बेस्टॉसचं छत असल्यामुळं छिद्रांकित असल्यामुळे जेव्हा पाऊस चालू असेल तेव्हा कॉलेज बंद असेल. पत्र जीर्ण झाल्यामुळे छतावरून पडून एक विद्यार्थी आपला जीव गमावून बसल्याची घटना नुकतीच झाली होती. त्या काळी ह्या इमारती उपयोगाच्या राहिलेल्या नाहीत. त्यांचा जीर्णोद्धार तरी केला पाहिजे किंवा नव्याने बांधले पाहिजेत अशी निकड आम्हा सर्वांना भासत होती. परंतु विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारत किंवा महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार यांच्या वतीनं कुठलीही आर्थिक तरतूद या सहाय्यासाठी नव्हती. थोडंच काय 2003 सालीच महाराष्ट्र सरकारने नॉन सॅलरी ग्रँट्स बंद केले होते आणि त्याच्यामुळे शाळा नुसती तर शाळा किंवा कॉलेज नुसतं चालवणंसुद्धा अवघड होत बसलं होतं. कारण सॅलरी ग्रँट आहे ते 100% कर्मचाऱ्यांच्या पगारावर जात असेल आणि खडू फळं आणण्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध नसेल अशा परिस्थितीत नवीन इमारतींची निकड कितीही पटली तरी पैशाचं सोन कसं आणणार हा मोठा प्रश्न होता. संस्थेच्या गंगाकडे तेव्हा 4-5 लाख रुपये होते ते केवळ पाया खणण्यामध्ये गेले. पाया खणून झाल्यावर काम बंद पडलं आणि आता पुढे काय असा प्रश्न झाला. त्या खड्ड्यांच्या बद्दल पुष्कळ टवाळी बोलवली परंतु त्यावेळी आमचे प्राचार्य डॉक्टर कांचन देशमुख यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या तर्फे 1 महिन्याचा पगार मिळवून तो आम्हाला इमारत फंड म्हणून दिला आणि मग कामाला वेग घेतला. मग त्यानंतर कार्यकारिणीचे सर्व सभासद संस्थेचे सभासद दानशूर व्यक्ती यांनी सरळहाने मदत केली आणि आपण ज्या परिसरात बसलो आहोत तो परिसर सगळीकडून एक मजली इमारतीत अस्वस्थ छत अशाने भेटलेला होता. त्याच्यात आम्ही सर्व पुनर्निर्माण करून सध्या ही 3 मजली इमारत झालेली आहे. या सगळ्या कामामध्ये अनेक लोकांचं सहाय्य आम्हाला मिळालं त्याच्याबद्दल मी सर्वांचं ऋणी आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचं चिरंतन स्मारक व्हावं आणि त्यासाठी काही आर्थिक सहाय्य करावं तर परस्परांना आनंद व लाभ देणारा विषय असतो. त्याचा आम्हाला उपयोग भरपूर झाला. आजची जी दालनाची आपण नावं दिलेली आहे त्याच्यामुळे या लोकांच्या स्मृती कायम झाल्या. त्याचबरोबर संस्थेला मदत झाली आणि एका सामाजिक कार्याला फार मोठा हातभार लागला. तर दोन्ही व्यवहारातल्या पार्टींना लाभ देणारी अशी ही बाब इतर व्यवहारात क्वचितच दिसते. हे सर्व होत असताना मागच्या 20 वर्षामध्ये कार्यकारिणीने अनेक लोकांच्या सहाय्यातून नवनिर्माण केलं. त्यावेळी मी या कार्यकारिणीचा अध्यक्ष होतो याचा हे माझं सौभाग्य समजतो. आमच्या पूर्वसुरींनी म्हणजे संस्थेच्या संस्थापक वकील मंडळींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये धडपत या संस्थेचं रोपटं लावलं आणि ते जगवलं. ग्रामीण युवा युवती मराठी माध्यमातून शिकतील आणि दीर्घकाळून काळापासून स्थगित झालेल्या रयतेच्या कल्याणकारी धोरणांना चालना व वेग देतील अशी खात्री त्यांना वाटत असणार. 1917 सुरू केलेल्या योगेश्वर तंत्रविद्यालयाला 1935 संस्थेची रीतसर नोंदणी करूनही हायस्कूलची परवानगी मिळेना. पूज्य स्वामी रामान तीर्थ त्यावेळी तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील हिपरगा येथे श्री आनंदराव कुलकर्णी व्यंकटराव देशमुख या बंधुद्वयांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण शाळेत मुख्याध्यापक होते. 5-6 वर्षाचं काम केल्यानंतर
ते ठिकाण सोडण्याची त्यांची इच्छा झाली, त्यावेळी आमच्या इथल्या वकील मंडळींनी आणि हैदराबादच्या वामन नाईकांनी स्वामी रामान तीर्थांना सांगितलेलं रामदेवबाबाच्या या शाळेबद्दल, ती शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न केले तर तुम्हाला नवीन शाळा काढण्यापेक्षा हे काम जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. त्यानुसार स्वामीजी इथे आले आणि स्वामीजी इथे आले आणि एक नवीन इतिहास घडवला गेला. स्वामीजींनी केवळ शाळेतच नाही, शहरातच नाही तर मराठवाड्यात आणि संपूर्ण हैदराबाद संस्थांमध्ये एक नवचैतन्य निर्माण केलं आणि इथल्या जनतेला स्वातंत्र्याची आस लावली. या संस्थेला पुढे स्वातंत्र्यसैनिकांचं मूलस्थान म्हणून या संस्थेची ओळख निर्माण केली. 1942 आंदोलनामध्ये, ऑगस्ट 42 आंदोलनामध्ये निजाम सरकारने सर्व शिक्षकांना तुरुंगात टाकलं आणि त्यावेळी शाळा बंद करा असं स्वामीजींनी आदेश दिला. माझे वडील त्र्यंबकराव खोतसाळे यांनाही हा आदेश आवडला नाही. त्यांनी स्वामीजींना भेटून सांगितलं की शाळा बंद करणं मला बरोबर वाटत नाही, शाळा आम्ही चालू, आम्हाला तुम्ही देशपरवानगी द्या. आणि स्वामीजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात यायला नकार देता आणि या शाळेत चालवण्याला कसं काय तुम्ही परवानगी मागता, कारण उद्या तुम्ही शाळा सुद्धा ही रिस्क आहे ते तुम्हाला उद्याला तुरुंगात जायची वेळ येऊ शकेल, हे तुमचं म्हणणं मला पटत नाही, कारण तुम्हाला स्वातंत्र्या चळवळीत आम्ही बोलत होतो तेव्हा तुम्ही नकार दिला आणि तुम्ही शाळेत आलो तर म्हणता सेक्रेटरी व्हावं लागेल, सेक्रेटरी झालं की तुरुंगाची परत तयारी ठेवावी लागेल. तर त्याला वडिलांनी तयारी दाखवली, त्यांनी सांगितलं की तुम्हाला हैदराबाद मुक्तीसाठी हैदराबादवर लोक मिळतील पण मला या गावाला शाळा चालवण्यासाठी दुसरे लोक नाही, आमच्यापैकीच कोणतरी काम केलं पाहिजे आणि म्हणून मी ते व्हॉलंटिअर करतो. स्वामीजींनी अतिशय आनंदाने त्यांना होकार दिला आणि ती शाळा 48 स्वतंत्र हैदराबाद मुक्ती होईपर्यंत सचिव म्हणून चालवली. हे फार मोठं योगदान त्या शाळेसाठी होतं. ज्यांना शिक्षणाचं महत्त्व आणि शाळेचं महत्त्व पटतं त्यांना त्यांची ह्या कामाची महत्ता कळू शकेल असं मला वाटतं. स्वामीजींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच मराठवाड्यामध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार सुरू केला. मराठवाड्यात तेव्हा एकही महाविद्यालय नव्हतं. 26 जून 1950 रोजी भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांनी औरंगाबादला विलीन महाविद्यालय, तर स्वामी रामान तीर्थांनी नांदेडला पीपल्स कॉलेज सुरू केलं एकाच दिवशी. आणि मराठवाड्यात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. 1956 स्वामी रामान तीर्थांनी तालुक्याचं गावचं पहिलं महाविद्यालय योगेश्वरी महाविद्यालय आंबेजोगाईला सुरू केलं आणि ग्रामीण भागात उच्च शिक्षणाचा प्रसार सुरू झाला. ह्या महाविद्यालयामुळे माझ्यासारखे हजारो विद्यार्थी शिकू शकले आणि आपल्या जीवनातली ती कर्तव्यता मिळवू शकले. माझ्या पिढीला या महाविद्यालयाने या संस्थेने जे दिलं ते येणाऱ्या पिढ्यांना देण्याची जी शक्ती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि त्याच्यासाठी माझं काहीतरी योगदान कामाला आलं पाहिजे असं वाटतं. आणि अनेक सुरत आजूबाजूला असतात ते हेरले पाहिजेत आणि ते हेरून त्यांच्याकडून अशा विनविन पद्धतीने सहाय्य मिळवलं पाहिजे आणि बहुजन हिताय, बहुजन हिताय, बहुजन सुख आहे असा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे असा प्रयत्न गेली 20 वर्षात करत आहोत. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 280 विद्यार्थ्यांसाठी गरीब विद्यार्थ्यांना
सर्व सोयीने युक्त असे व शीघ्र आम्ही सुरू केलं. रावसाहेब कसबे आणि हरी नटके यांच्या हस्ते उद्घाटन 14 नंबर 21 करण्यात आलं. मुलींच्यासाठी 2 वसतिगृह आहेत आमच्याकडे, मुलांच्यासाठी 2 वसतिगृह आहे, मुलींच्यासाठी वेगळी व्यायामशाळा आहे, विज्ञान केंद्राची इमारत जवळजवळ होत आलेली आहे. या सगळ्या गोष्टी लोक वर्गणीतून करता आल्या त्याचं खूप मोठं समाधान आहे. शासनाची कसलीही मदत न घेता ते करता आलं खूप मोठी गोष्ट आहे. या कार्यक्रमाच्या संबंधाने आणखी गोष्ट सांगायचे म्हणजे आमचे मावस बंधू रामकृष्ण जोशी हे आमच्या बरोबरच या संस्थेच्या या संस्थेत शिकत नव्हते, परंतु या संस्थेचा प्रभाव त्यांच्यावर म्हणजे स्मोकरच्या बरोबर राहणार माणूस जर स्मोकिंगचा व्यक्ती होऊ शकतो तसे योगेशी कधी राहिले नाही, पण योगेशीचा प्रभाव यांच्यावर भरपूर होता. आणि त्यांची अशी इच्छा होती की आपण या संस्थेबद्दल आणि त्याचं पुस्तक काढावं, ती फलद्रूप होऊ शकली नाही. आणि आई वडिलांच्या आठवणीचं पुस्तक हेही त्यांनी सर्व संपादित करून तयार केलेलं होतं, पण आमच्याकडून त्याला मुहूर्त सुद्धा विलंब लागला. शताब्दी वर्षात ते होईल असं वाटलं होतं, शताब्दी वर्षात ते होईल असं आम्ही त्याला आश्वासनही दिलं होतं, पण ते आम्ही पळवू शकलो नाही. आणि मध्यंतरी त्यांच्यावर आजाराने घाटा घातला आणि त्यांच्यातून निघून गेले ही अतिशय दुःखद घटना आणि कायम चटपट लागणार एक वाटतं आम्हाला सहन करायला लागत आहे. या प्रसंगी समाजामध्ये लक्ष्मणा गोवंतपूरकर आमच्या ज्येष्ठ भगिनी मेनाक्का पद्मक्का सुमनताई कमलताई विमलताई यांची आठवण प्रदर्शनी होत आहे. त्या सर्वांचे साथ आम्हाला लहानपणापासून मिळाली आणि परवापरापर्यंत आमच्या सगळ्या कामामध्ये आम्हाला उत्साह उत्तेजन देणं याच्यामध्ये त्या सतत पुढं असत. सर्व वडीलधारा मंडळींच्या संस्काराने आम्ही वाढलो. आमचे आई वडील सर्व वडील झाले आणि संस्थेचे गुरुजन आणि संस्थेतलं वातावरण याच्यामुळं आम्ही जे काही करू शकलो, आमच्या जो काही थोडा चांगलपणा आहे त्या थोड्या चांगलपणातला मोठा भाग या लोकांचा आहे. आणि आमच्या भागाचा जो मोठा वाईटपणा आहे तो 100% आमचा आहे हे नमूद करतो. या सर्व पुढेजाऱ्या मंडळींच्या पुण्यसुनीला नम्र अभिवादन करतो आणि आपण थोडं उपस्थित झाला आणि आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला चांगली माणसं लाभावीत असा सर्वांचाच अट्टहास असतो, पण आजकाल चांगली माणसं मिळत नाही. पण या कार्यक्रमासाठी सुदैवाने जी माणसं मिळाली ती परिवर्तनवादी विचाराची आणि सतत कार्यशील असलेली कृतिशील परिवर्तनवादी ही गोष्ट बरीचशी दुर्मिळ आहे. विचार सांगणारे पुष्कळ मिळतात, पण त्याला आचारच रूप देणारे कमी मिळतात. आजचे आपले अध्यक्ष अशोकराव चसाळकर हे क्रियाशील परिवर्तनवादी आहेत आणि गणेशदेवी सरांच्या नंतर प्रश्नांनी प्रमोद मजुमदार सुद्धा हे सर्व कृतिशील मंडळीचे हात त्या कामाला लागले त्याला त्यांच्या मनापासून आभार मानतो. होणार आहे. मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्र्यंबकराव खुरसाळे एक तत्वनिष्ठ जीवन या पुस्तकाचं प्रकाशन आपण करावं. आपल्या सर्वांना माहीत आहे की पूज्य त्र्यंबकराव खुरसाळे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये योगेश्वरी नूतन विद्यालय सुरू ठेवल्यामुळे ही योगेश्वरी शिक्षण संस्था आज नावारूपाला आलेली आहे. यामध्ये अनेक लोकांचं सहकार्य त्यांनी घेतलेलं होतं. संस्थेचे सहकारी सोसायट्या असतील यामध्येही पूज्य त्र्यंबकराव खुरसाळे सरांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावलेली होती.
आहोत। या खुल्या सभागृहाचं नामकरण त्र्यंबक पारुल हे गीत सादर करण्याची विनंती मी श्री अशोक खंदारे सरांना करते। Thank you.
सर्व सुंदर वास्तु यांची निर्मिती झालेली आहे त्या सर्वांचा इथे एक सत्कार समारंभ घेत आहोत. सर्वप्रथम म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे डॉक्टर शैलेश वैद्य सरांना मी अशी विनंती करते की आपण विचारपीठावरती येऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान आपण विचारपीठावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा. उपस्थित सर्वांना सांगायला आनंद होतो की श्री गणेश कदम सरांनी महात्मा फुले वसतिगृहातील माननीय डॉक्टर गणेश देवी सरांना अशी विनंती गणेश देवींच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा. श्री धनंजय पांचाळ सुतार काम केलेलं आहे त्यांनी फिल्स आहेत संकल्प एजन्सी. श्री पप्पुदीन चिपा हे फरशी काम करतात. यानंतर श्री इजाज शेख विद्युत व्यवस्था यांनी केलेली आहे त्याबद्दल त्यांचा श्री मुजुमदार सरांच्या हस्ते सन्मान होतो आहे. संकल्प एजन्सीचे श्री पाटील साहेब श्री लक्ष्मण संगेवार स्टेज डिझायनिंगचं काम केलेलं आहे. श्री संदीप निकम आपणही आपला सन्मान स्वीकारावा. श्री पप्पुदीन चिपा साबणे बांधकाम व प्लास्टर. यानंतर श्री बालाजी जगताप रंग आहे व श्री पल्लू कोरे. मृगांग लेंबे जे आर्किटेक्चर आहेत ज्यांनी नकाशे वास्तू शिल्पकला यासाठी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे ते नाहीत. त्याचबरोबर रवींद्र बनसोडे सर आणि माननीय डॉक्टर पद्मश्री देवी सरांना अशी विनंती आहे की आपण सौ कविता भालेराव यांचा सन्मान करावा. सौ कविता भालेराव ग्रंथसूचीचं अतिशय किचकट असं काम त्या सातत्याने करत असतात. पुन्हा एकदा फुले सभागृह विविध दालनाच्या निर्मितीमध्ये श्री प्रमोद मुजुमदार गणेश देवी संस्थेचे अध्यक्ष श्री डॉक्टर फुरसाळे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी प्राध्यापक वर्ग आणि उपस्थित सर्व संस्थेचे सदस्य आणि हितचिंतक मी अनेक वर्ष त्र्यंबकराव फुरसाळे यांच्या सहवासात होतो त्यामुळं त्यांचा सहवास मला दीर्घकाळ लाभला. मी आणि सुरेशराव सोनवळकर हे आम्ही ज्युनियर म्हणून त्यांच्या दप्तरला काम करीत होतो त्यामुळं आमचे सुरेशराव सोनवळकर हे माझे गुरुबंधू आहेत. माझ्या आयुष्यात सगळ्यात पाहिलेलं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे त्र्यंबकराव नाना फुरसाळे. नानाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन नानाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा होता. लोक त्यांना अतिशय आदराच्या दृष्टीने पाहायचे. नानाकडे जर एखादा पक्षकार आला तर ते त्या पक्षकाराकडून संबंधित केसचे कागदपत्र मागवायचे आणि त्याचा अभ्यास करायचे आणि अभ्यास झाल्यानंतर केस योग्य असेल तरच ते घ्यायचे नसता ते कागदपत्र परत करीत असत. तर असं नानांचं काम होतं. बरं नानांचं कसं आहे की एखाद्या माणसाने फारच आग्रह केला होणार नाही तरी पण केस तुम्ही चालवा तरी चालवायला घ्यायचे. तर अशा क्वचित एखाद्या केसमध्ये अपयश यायचं नाही तर नानाच्या बहुतेक सर्व केसेस नानाचा सारखा निकाल लागायचा. तर नाना केस घेतल्यानंतर फीस ठरवत पक्षकार काही पैसे देत असत. मग ज्या वेळेला पक्षकाराच्या बाजूने निकाल लागेल त्यावेळेला पक्षकार आगाऊ रक्कम देत नाना ती घेत त्याच्यापैकी ठरलेली तेवढीच फीस घेऊन बाकीचे पैसे ती परत करेल असे होते त्र्यंबकराव नाना फुरसाळे. त्याच्यानंतर आपल्या फुलेश्वर देवालयाच्या अलीकडे जी शाळा आहे
कन्याशाळा तिच्यामध्ये फार मोठं योगदान नानाचं होतं. पूर्वी पूर्वी हे नंतर झाला तुमचा रेणापूर तालुका, रेणापूर तालुका आणि अंबाजोगाई तालुका एकच तालुका होता. तर नानांचे सगळे पक्षकार धनाढ्य पक्षकार होते. त्यांनी सर्वांकडून वर्गणी गोळा करून त्या बांधकामासाठी मदत केली आणि नानाचं फार मोठं सहकार्य त्या बांधकामाला लागलं. तर नानाचे असे अनेक कामं नानांनी केली. बरं, नानांचं कसं आहे की समाजामध्ये त्यांचा दबदबा होता. काही दिवसांनी नगरपालिकेचे इलेक्शन लागले. त्या काळचे नगराध्यक्ष प्रभाकरराव जहागीरदार, त्यांनी अंबाजोगाईची अत्यंत चांगली कामं केली, अंबाजोगाई सुधारणा केली, त्यामुळे त्यांचं वर्चस्व होतं. ते सदैव संपर्क मंत्र्याच्या सहवासात असायचे. लोक त्यांना मंत्र्याचा उजवा हात समजायचे, राईट हँड. मग नानांनी त्या जागीरदारांच्या विरुद्ध फॉर्म भरला. नाना कुठेही प्रचार करीत फिरले नाही, एक रुपया खर्च नाही, ना पोस्टर ना बॅनर. पण जागीरदारांचे जे विरोधक होते ते नानाचे प्रचार करायचे. इकडे जागीरदार रात्रंदिवस प्रचार करीत फिरले, खर्चही केला, शेवटी निकाल लागला. नाना बहुसंख्य मताने निवडून आले. नंतर नाना निवडून आल्यानंतर सगळ्यांचा आग्रह होता की तुम्ही नगरपालिकेचे नगराध्यक्ष व्हावं. नानाने ते नाकारलं. त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की माझ्याकडे वकिली व्यवसाय असल्यामुळं मी वेळ देऊ शकत नाही. मग गुरलिंगाप्पा गुरांडे नगराध्यक्ष झाले. तसं नानांचं होतं. बरं, नानांचं कसं आहे की त्यांच्या संपर्कात आलेला माणूस मग कोणतीही व्यक्ती असो त्याला ती अतिशय आदराने आणि प्रेमाने वागवायची, बोलायची. तसंच त्यांच्या पत्नी पार्वतीबाई, तर त्यासुद्धा सदैव कार्यतत्पर असत. सदैव घरातलं काही ना काहीतरी काम दिवसभर करायचं. त्याच्यावर शेंगा फोडणे, दळण मिसणे असं इत्यादी सगळे काम दिवसभर कामात असायच्या. त्या नानांची आणि कुटुंबातल्या सर्वांची काळजी घ्यायच्या, घरातलं वातावरण आनंदी ठेवायच्या, असं हे अतिशय आदर्श असं जोडपं होतं. तर त्यांच्या बाबतबद्दल एवढंच म्हणता येईल, आज अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाते. तर असं नानांचं एकंदर असं बऱ्याच गोष्टी सांगता येते. पण आता थोडंसं आवर्त येतो. तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसेच डॉक्टर खुर्साल यांचं आहे. त्यांचं पॅनल चार वेळेस निवडून आले भेट झाली होती. परवा माझी भेट झाली, त्यावेळेला म्हणजे तुम्ही पाचव्यांदा पाचवी टर्मही जिंकू शकता. पण त्यांनी सांगितलं आता माझं वय झालं, आता बस झालं, नांदेडून जाणं येणं दगदग सहन होत नाही, त्याच्यामुळं आता इच्छा नाही, असं त्यांनी सांगितलं. तर आज कैलासाची त्र्यंबकराव नाना खुर्साले आणि पाणीदिवाई खुर्साले यांच्या नावाचं नामकरण या खुल्या सभागृहाचं झालं, त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतो आहे. आणि आपण सर्व सुज्ञ आहात, ज्ञानवान आहात. माझ्यासारख्या अल्पज्ञानी माणसाचं आपण शांतपणाने पूर्ण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद. अध्यक्ष डॉक्टर चौसाळकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पद्मश्री गणेश देवी सर, ज्यांच्या मैत्रीमुळे आणि संबंधांमुळे भारतातल्या अतिशय मोजक्या शिक्षण संस्थांपैकी ज्या 100 वर्षापेक्षा अधिक काळ टिकून आणि जोमाने काम करणारे आहेत, अशा एका संस्थेच्या या कार्यक्रमासाठी येण्याची संधी आम्हाला मिळाली, ते डॉक्टर सुरेश खुर्साळे सर आणि उपस्थित योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व हितचिंतक, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला येण्याची ही माझी तिसरी संधी होती आणि मला नेहमी प्रत्येक भेटीच्या वेळेस एका गोष्टीचं अत्यंत आश्चर्य वाटत होतं की 100 वर्ष एखादी संस्था
इतक्या व्यापक प्रमाणामध्ये टिकून राहते याचं रहस्य काय? आज आपण बघतोय की ह्या संस्थेचे संस्थापकांच्या कुटुंबातल्या पुढच्या पिढ्या या संस्थेमध्ये आज कृतिशील आहे. ज्या महान या संस्थेच्या पूर्वसुरूंपैकी खुरसाळे कुटुंबातल्या आपण तीन व्यक्तींच्या सभागृहांच्या स्मृती कक्षाचे उद्घाटन आज या ठिकाणी झालं. ह्या कुटुंबाचं संचित या कुटुंबाने आणि त्या कुटुंबाभोवती असलेले सगळे जे सुहृद आणि त्यातले नातेवाईक या सगळ्यांमध्ये या संस्थेविषयी असलेलं जिव्हाळा हे जसं याचं एक रहस्य आहे तसं दुसरं रहस्य मला असं वाटत राहिलेलं आहे. ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या भूमिका जी तत्व जो दृष्टिकोन समाज हिताचा समाज समतेचा आणि परिवर्तनाचा आणि आधुनिक दृष्टिकोनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अशी मूल्य जी नंतर म्हणजे ही संस्था 1917 साली स्थापन झाली 1950 सालची आपलं संविधान आहे आणि आपण या सर्व आधुनिक तत्वांचा समावेश आपल्या संविधानामध्ये केला आणि ती तत्व आपला मूलभूत पाया असं मानलं. ह्या तत्वांच्या आधारे 1917 पासून म्हणजे गेले 105 वर्ष ही संस्था टिकून राहू शकते याचं सगळ्यात मोठं मला कारण असं दिसतं ते म्हणजे समाजामध्ये असलेला ह्याचा भक्कम पाया आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अत्यंत सचोटीचा व्यवहार. मला अशी खात्री आहे की इथे बसलेल्यांपैकी याविषयी कोणाचा दुमत नसणार आहे. अतिशय सचोटीने चालवली जाणारी संस्था म्हणून ह्या संस्थेची एक वेगळी नैतिक ताकद आहे आणि ह्या ताकदीच्या आधारेच ही संस्था अशी संस्था टिकू शकते. जगामध्ये इंग्लंडची अशी ख्याती आहे की 100-150 वर्ष जुन्या कंपन्या चालू राहतात पण कुठल्याही एखाद्या इंजिनिअरिंग कंपनी असेल तर त्या कंपनीचं चालण्यासाठीचं त्याच्यासाठी सुद्धा खूप वेगळं कौशल्य आणि वेगळा दृष्टिकोन लागतो पण त्याच्यामध्ये मोटिवेशन असतं तो म्हणजे आधुनिक जगाशी जोडून आपला व्यापार वाढवण्याचा. ही व्यापार करणारी संस्था नाही, ही समाजाची नैतिक जी ताकद आहे ही टिकून ठेवणारी अशी संस्था आहे आणि अशा संस्थेच्या एका कार्यक्रमाला इथे यायला मिळणं हे आम्हाला मला तरी हे अतिशय आनंदाची आणि समाधानाची आणि गौरवाची गोष्ट वाटते. या संस्थेचं मगाशी म्हटल्याप्रमाणे की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मूल्यांचा आग्रह सातत्याने 100 वर्ष आग्रह धरणं आणि ते टिकवून ठेवणं हे सुद्धा अशा काळामध्ये की जेव्हा 1947 नंतरच्या अनेक प्रकारच्या स्थित्यंतरांपासून 2014 पर्यंतच्या स्थित्यंतरांपर्यंतची सर्व स्थित्यंतरं ह्या संस्थेने पाहिली त्याच्यातला योग्य तो बोध घेतला आणि त्याच्यातल्या योग्य त्या भूमिकांना आकार दिला आणि त्याच्यातला नुसता आकार दिला नाही तर अनेक म्हणजे आजच्याकडे मी जेव्हा चौकशी केली तर आज ह्या संस्थेच्या सर्व संस्थांमध्ये मिळून 12,000 विद्यार्थी शिकतायत आणि अनेक पिढ्या घडवल्या. हे खूप महान कार्य आहे आणि ह्याची सुरुवात किंवा ह्याची स्थापना स्वामी रामानंद तीर्थांच्या प्रेरणेने झाली. दोन स्वातंत्र्य लढ्या अशासाठी मी म्हणतो की एक भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत मध्ये सुद्धा या संस्थेशी संबंधित अनेक लोक सहभागी होते हे मला माहिती आहे आणि त्याच्यानंतर हैदराबाद मुक्ती संघर्षाच्या काळात सुद्धा या संस्थेशी संबंधित मागच्या पिढीतले अनेक लोक संबंधित होते. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट केवळ मराठवाड्यासाठी नाही, केवळ अंबेजोगाईसाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे आणि यासाठी मी या संस्थेला आमचे मित्र डॉक्टर सुरेश कुरसाळे यांना मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही जरूर तुमच्याबरोबर आहोत. तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. जवळजवळ 780 भाषांवर संशोधन करून त्यांनी पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ 2010 प्रसिद्ध केलेला आहे. डॉक्टर गणेश देवी यांनी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यामध्ये
हिंसेचा प्रतिरोध, विज्ञान संवाद ही मराठी पुस्तके आहेत आणि त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक कामगिरीसाठी त्यांना 2014 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. 2016 साली भरलेल्या पंजाबमधील गुमान साहित्य संमेलनाचे, विशेष म्हणजे बहुभाषिक गुमान साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. माननीय पद्मश्री डॉक्टर गणेश देवी सरांना विनंती की सर आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं, संवाद साधावा. तंत्रनिकेतन कॉलेज, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, त्यातील सर्व प्राध्यापक, अध्यापक, मित्र, या संस्थांचे सगळे हितचिंतक, अंबेजोगाईतील अन्य मान्यवर नागरिक, ज्यांनी या संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर 2002 पासून अत्यंत कर्तव्यदक्षरीतीने सांभाळली, असे आदरणीय डॉक्टर साहेब, मी 80 वर्षाचे डॉक्टर पाहायच्या अपेक्षेने इथं आलो होतो. माझी निराशा झाली कारण ते मला काही 80 वर्षाचे दिसत नाही. या सभेचे अध्यक्ष प्राध्यापक चौसाळकर, योगायोगाने योगेश्वरी संस्थेमध्ये आल्यानंतर योगायोग घडू शकतात. आम्ही दोघेही एकाच वेळ शिवाजी विद्यापीठात लहानाचे मोठे होत गेलो. सुरुवात आमची एकत्रच झालेली, आज भेट झाली, फार आनंद झाला. मित्र संदेश भंडारे, प्रमोद मुजुमदार, सर्व बंधू भगिनींना, अंबेजोगाईला काल रात्री बराच लांबचा प्रवास करून थोडासा थकून थकलेलो होतो, येऊन पोचलो आणि झोप लागली. सकाळी उठलो, सूर्यकिरण खिडकीतून येतील पण खिडकीतून बघितलं तर ढग आले होते, कदाचित वादळ होईल, पाऊस पडेल असं वाटत होतं. आणि बऱ्याच वेळा आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा मनात पहिला विचार कुठला येईल याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. मला एकदम त्या क्षणी असा विचार आला की आत्ता महिना ऑक्टोबरचा आहे आणि आकाशात वादळ आहे. त्यावरून मला अशी आठवण झाली की बरोबर 100 वर्षापूर्वी 1922 100 वर्षापूर्वी एका महान इंग्रजी कवीने एक अत्यंत महत्त्वाची कविता लिहिली. त्या कवीचं नाव होतं T.S. Eliot. कवितेचं नाव होतं 4 quartets, 4 तुकड्यातली, 4 खंडातली ती कविता होती. नंतर या कवीला, या कवितेला नोबेल प्राईज साहित्याचं मिळालं, त्याच्यावरून त्याची महानता धरू नये, पण त्यांनी जगातल्या संपूर्ण साहित्य विचारावर फार दूरगामी असा प्रभाव पाडला T.S. Eliot, द 4 quartets. त्याचा जो चौथा तुकडा होता, चौथा भाग होता कवितेचा, तो त्यांनी ऑक्टोबर 1922 पूर्ण केला. तो चौथा भाग आहे, त्याचं शीर्षक होतं व्हॉट द थंडर सेड. मी आकाशात बघत होतो की हे जे वादळ आहे ते काय म्हणते, आणि मला त्या कवितेची आठवण आली. त्या कवितेत T.S. Eliot ने बृहत् आरण्यक
या सातव्या शतकात रचल्या गेलेल्या कृतीकडं वळून त्यातल्या एका बोधकथेचा वापर केला होता. ती कथा अशी, प्रजापती संपूर्ण जगाची निर्मिती करण्यामध्ये अथक प्रयत्न करून ती निर्मिती पूर्ण झाली अशा विश्वासात आनंदात नृत्यमग्न होतो. एस्बेस्टोसच्या पत्र्यांची इमारत अथक प्रयत्नानंतर आपल्या स्वतःच्या डोळ्यातून बघत असताना जे विचार येतात ते शब्दात असत नाहीत, त्या आनंदाचं वर्णन असत नाही. प्रजापती बृहदारण्यामध्ये प्रजापती नाचू लागतो आणि नाचताना द द द द द असं उच्चार त्याचीच मुलं मानव दानव आणि देव एकत्र आणि बघतात, अरे ज्यांनी निर्मिती केली तो काहीतरी आपल्याला सांगतो. ते बघत असताना प्रजापती थांबतो आणि प्रत्येकाला विचारतो की मी काय म्हणतो तो समजतो का. मानव दानव देव त्यांचं समजणं वेगवेगळ्या शब्दात सांगतात. एक जण म्हणतो हा हा तुम्ही म्हणालात दयाध्वम, थोडं वीक फॉरगिव्हिंग, पोटात एखादी चूक असेल तर घालायला शिका. दुसरा सांगतो की दत्त काहीतरी द्यायला शिका, सगळेच स्वतःकडे पकडून ठेवायला प्रयत्न करतो, काहीतरी हात मोकळे सोडा. दत्त दयाध्वम दम्यत, हे दम्यत जे आहे तो तर फारच गंभीर शब्द होता. स्वतःला आलेला राग क्रोध नियंत्रणात ठेवणे, तीन जणांना प्रजापतीचा संदेश वेगळा वाटला. कुणाला वाटला की आपल्याला फार राग येतोय तो थोडा या कृतीच्या निर्मितीच्या आनंदात आपण असताना आपला राग थोडासा कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. दुसऱ्याला वाटलं की कृती जी झाली निर्मिती झाली त्याची विशालता बघून त्याची उदात्तता बघून आपणही आपला हात सैल करून काहीतरी द्यायला पाहिजे. आणि तिसऱ्याला वाटलं की आपण अगदीच इनडिफरंट राहिलोय, आपण इकडे काही लक्ष इतर तर सगळं सुरू होतं आणि आपण आपल्या मस्तीमध्ये आपल्या स्वार्थामध्ये चालत थोडं संवेदनशील आपणही व्हायला पाहिजे. एखादी कृती एखादी निर्मिती एखादी सर्वसमावेशक अशी निर्मिती असं आंदोलन जेव्हा होतं तेव्हा त्यात सामील झालेल्यांना त्याचे वेगवेगळे अर्थ लागत असतात. आज ह्या उपस्थितांच्या मध्ये या इमारतींच्याकडे बघून किंवा ज्या दालनांना नामाभिधान झालं त्यांचा विचार करून ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याचा विचार करून वेगवेगळे विचार मनात येत असतील, ह्यात नवल नाही. पण त्याच्या ज्यांनी निर्मिती केली संवर्धन केलं त्याच्या मनात शब्दविरहित
रीतेपणाही असू शकेल. आय विल नॉट बी सरप्राईज की डॉक्टर इथून गेल्यानंतर हा अनुभव विसरून संपूर्णपणे निरागस, निरामय आणि निशब्द अवस्थेत असतील. त्या निरामयतेला, त्या निशब्दतेला, त्या निरागसतेला मी माझ्यातर्फे अभिवादन करतो आणि आपलं कौतुक वयाचा विसर पाडूनही डॉक्टर करतो की अशा प्रकारे एखादी संस्था वेगवेगळे प्रवाह एकत्र आणून ताण तणाव सहन करूनही सुरू ठेवणं आणि त्याची वृद्धी करणं ही गोष्ट किमान आपल्या काळात आपल्या देशात शक्य नाही आहे, ती आपण शक्य करून दाखवली. यू डिझर्व आवर सॅल्यूट्स. डॉक्टर ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत, ते इंग्लंडमध्ये कुठे शिकले पण ते एक रेट मी स्कॉटलंडच्या दुर्गम भागात गेलो, कदाचित ते स्ट्रॅथक्लाइडला किंवा अशा कुठल्या तरी गावात जाऊन तिथून त्याने सुरुवात केली. त्या स्कॉटिश थंडीमध्ये थंडी कमी व्हावी म्हणून इतर डॉक्टर वेगवेगळे उपाय, घरातली हीटची साधनं वाढवणे किंवा शरीरामध्ये हीट निर्माण करण्याची साधने ओतणे असं करत असताना हे डॉक्टर इथं परत येऊन अंबेजोगाईला संस्था वाढवतात. इट लिफ्ट्स माय स्पिरिट, इट लिफ्ट्स अप माय स्पिरिट. मी इंग्रजीमध्ये मुद्दामून हे थोडंसं पण असणारं वाक्य वापरतो. डॉक्टर थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस फॉर दिस कंट्री. नाव काय आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे आणि तो तसं सांगण्याचा अगाऊपणा, अतिक्रमण हे शिष्ट संकेतांना धरून योग्य होणार नाही. इट विल बी सीन ॲज अ बिट ऑफ अन इनडिसेन्सी ऑन माय पार्ट. आणि तरीही मी थोडासा, मला शब्दांच्या मध्ये भाषेमध्ये रस असल्यामुळं अंबेजोगाई ह्या नावाशी योगेश्वरीचा काय संबंध आहे तो कदाचित ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण कदाचित माहीत नसेल त्यांच्यासाठी मांडण्याचा प्रयत्न करतो. अंबेजोगाईमध्ये जोगेश्वरी हे जे नाव आहे, अंबा जोगेश्वरी हे नाव स्कंद पुराण नावाच्या एका प्राचीन ग्रंथात पहिल्यांदा आढळतं. ते नाव दुर्गा नावाच्या देवीला खास एका कृतीसाठी देण्यात आलेलं नाव आहे. इंडियन मिथॉलॉजी जोगेश्वरी नाही, शी जोगेश्वरी बिकॉज ऑफ अ सर्टन ऍक्ट. केवळ ती डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जन हे त्यांच्या ऑपरेशन थिएटर किंवा कन्सल्टिंग रूममध्ये ऑर्थोपेडिक सर्जन आहे, पण ते जेव्हा घरात कुटुंबियांशी बोलतात किंवा ते त्यांच्या काकी काका चुलत भाऊ यांची आठवण, तेव्हा ते भाऊ असतात, नातू असतात, पुतणे असतात, वडील असतात, पती असतात. इन द कॉन्टेक्स्ट इन विच दुर्गा वॉज फॉर जोगेश्वरी, शी इज मराठी. ज्या संदर्भात दुर्गेला जोगेश्वरी म्हटलं गेलं तो संदर्भ पाऊस येतोय मला माहिती आहे, जर जास्त आला आणि तुम्ही भिजला तर मी पुढे येऊन भिजी पण मी बोलणं सुरू केली. प्रचंड साहस, निर्भयता,
यात्रेमध्ये आपल्या देशाला दिला. निर्वाण हा शब्द महात्मा गांधींनी दांडी यात्रेमध्ये आपल्या देशाला दिला. गांधी दांडीला गेले ते मिठाचं पॅकेट आणायला गेले नव्हते, ते देशाला निर्भय करायला निर्भय व्हायचं शिकवायसाठी गेले आणि ते स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी दाखवून दिले. इंग्रजांच्या विरुद्ध शस्त्रांनी लढूया असेही म्हणणारे लोक होते, पण गांधी म्हणाले तर शस्त्रांनी ते तुम्हाला भीती दाखवत असतील तर त्यांच्या शस्त्रांशी लढण्यापेक्षा त्यांच्या भीती दाखवण्याच्या स्वभावाच्या विरुद्ध तुम्ही लढा आणि निर्भय बना. जोगेश्वरी दुर्गेचं निर्भयतेचं रूप ही संस्था मुलांच्या निर्भयतेची बीज रुजावी म्हणून निर्माण केलेली संस्था आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा दहशत बसवली जाईल, जेव्हा जेव्हा निर्भयता दाबली जाईल त्यावेळेस ह्या शाळेत ह्या कॉलेजमध्ये शिकणारी मुलं रस्त्यावर येऊन सुद्धा देशाला निर्भयतेचा मेसेज देऊ शकतील. त्यासाठी डॉक्टर आणि संपूर्ण संचालक मंडळाने विटेवर वीट ठेवून या इमारती बनवल्या. एका विटेवर भक्तांनी टाकलेल्या 28 विठ्ठल उभा राहिला तर एवढ्या विटांच्या इमारतीवर जी मुलांची मन तयार होती ती या देशातल्या निर्भयतेला कधी मरून देणार नाही त्याची मला खात्री आहे म्हणून मी सांगतो. प्रजापतीची गोष्ट मला अशासाठी आठवली की मी काही पुराण सांगणारा कीर्तनकार नाही, पण प्रजापतीच्या निर्मितीचा जो नृत्य होता आणि त्याचा आनंद होता तो एक विशाल स्वरूपात जर उदाहरण घ्यायचं झालं, एक अत्यंत महत्वाचं ऐतिहासिक उदाहरण घ्यायचं झालं, तर ज्या दिवशी आपल्या देशाला संविधान समितीने संविधान दिलं त्या संविधान समितीच्या मनात काय भावना असतील. हजारो वर्षाच्या देशामध्ये स्त्रियांच्यावरच्या अन्याय, अनेक जातीच्यावरच्या अन्याय ह्याच्यातून देशाला बाहेर काढून सगळे समान असं म्हणणारी असं म्हणणारं संविधान देताना त्या संविधान समितीला काय आनंद झाला असेल कल्पना करू शकत नाही. त्या संविधान समितीचे सभ्य आत्ता नाही आहेत की ज्यांची इंटरव्ह्यू घेऊन तुमच्या मनात काय भावना होत्या असं आपण घेऊ शकणार नाही, पण त्या संविधानाचे वेगळे वेगळे अर्थ जर वेगळ्या वेगळ्या लोकांना वाटत असते त्यात दानव मानव आणि देव. मी दानव मानव देव मानत नाही, मी प्रजापतीच्या गोष्टीचा म्हणजे आनंदाची गोष्ट करतोय. एका देशाच्या गुलाम प्रजेला संपूर्ण स्वातंत्र्य देत असतानाचा आनंद 70 वर्षानंतर वेगवेगळ्या लोकांनी त्याच्याकडे जर वेगवेगळ्या नजरेने बघितलं तर त्यात नवल नाही, कारण ज्यांनी ते निर्माण केलं त्यांची प्रतिभा आपल्यात नाही आहे. पण ज्या क्षणी संविधान निर्माण झालं आणि त्याचा आनंद प्रजेला मुक्तता स्वातंत्र्य देण्याचा आनंद त्याची कल्पना करून आज पुन्हा एकदा आपण कदाचित आपण ज्याला संविधान म्हणतो तो
आपण मर्यादित अर्थाने त्या संपूर्ण विशाल दृष्टीकडे बघत तर नाही आहे, एवढा प्रश्न स्वतःला विचारू शकतो. म्हणून मी प्रजापतीची ही गोष्ट सांगितली होती. मी इथं येण्यापूर्वी काल वर्ध्याला होतो. वर्ध्यामध्ये बापू कुटीरच्या आणि बा कुटीरच्या बाहेर तुम्ही सगळे गेले. बापूंनी एक वृक्ष लावलाय. आज सकाळी 3 झाडं लावताना मला संदेश भंडारे आणि प्रमोद मुजुमदार दोघे म्हणाले की आपण याचा फोटो कडे झाड जेव्हा मोठं होईल तर आपण नसतो पण आपला फोटो आपण आपल्या मुलांच्या नातवंडांच्या हातात घेऊया. झाड कसा वृक्ष कसा वाढतो, बापू कुटीरच्या बाहेर वृक्ष तो बघत असताना माझ्या मनात असा विचार आला की 1942 हा वृक्ष फार तो 85 वर्षाचा जुना वृक्ष, तो त्यावेळेस 10-15 वर्षाचा. मी आता 1942 आणि वर्ध्याचा काय संबंध तर तो सांगतो. 42 लढा आपण निर्भयता आणि मुक्ती या गोष्टी या शब्दांवर आहोत म्हणून 42 लढा 8 ऑगस्ट 9 ऑगस्ट मुंबईमध्ये सभा होणं, गांधींना तुरुंगात नेणं, त्याच्यानंतर एका निर्भय स्त्रीने आता झेंडा घेऊन ऑगस्ट क्रांती मैदानावर क्रांतीचा नारा देणं, स्वातंत्र्याचा नारा देणं, त्याच्या 3 आठवड्या आधी वर्ध्याला मीटिंग झाली 15 जुलै आणि त्यात गांधींनी 4 रेझोल्युशन्स केलं, ठराव केले. त्या ठरावांच्या आधारावर मुंबईच्या एका तरुणाने युसुफ मेहर अली नाव होतं त्याची एक छोटी पुस्तिका लिहिली. त्या पुस्तिकेला युसुफ मरलींचं वय 36-37 असेल कदाचित. वल्लभभाई पटेलांनी युसुफ मरलींना मुंबईच्या मेयरच्या निवडणुकीसाठी विनंती केली होती की घेऊन युसुफ मेहर अली मुंबईचे मेयर बनले. ते या सभेला 36-37 वर्षाचा तरुण आणि त्यांनी या 4 ठरावाच्या आधारावर एक पुस्तिका लिहिली आणि त्या पुस्तिकेला नाव दिलं क्विट इंडिया, भारत छोडो भारत, आपण मराठीमध्ये चले जाओ सर्व. हे त्या 4 ठराव जे होते वर्ध्यामध्ये त्याच्या आधारावर लिहिलेली पुस्तिका होती. त्या 4 ठरावांच्या मध्ये 2 ठराव फार लक्षणीय होते. दुसऱ्या नंबरचा की जेव्हा जेव्हा फॅसिझम येईल तेव्हा तेव्हा त्याला विरोध करायला पाहिजे. हे 1942 गोष्ट मी सांगतो. भीती दाखवणं, फुकटचा दरारा बसवणं, लोकांना इंटिमिडेट करणं, लोकांना झुकवणं, त्यातच आनंद मानणं, त्यातच आपली मगरुरीने मिळालेली सत्ता म्हणजे सत्ता आणि आपण महान झालो असं मानणं, त्याच्या विरुद्ध लढा असा तो ठराव होता. आणि चौथा जो ठराव होता तो हे आंदोलन 1942 हे संपूर्ण राष्ट्रीय आंदोलन बनावं, एका पक्षाचं दुसऱ्या पक्षाचं असू नये असा ठराव होता. वर्ध्याला काल मी तिथं गेलो होतो तेव्हा मला 15 जुलै 1942 या ठरावांची आठवण झाली आणि ती आठवण मनात घेऊनच मी तिथून काल संध्याकाळी इथं पोचलो. आज सकाळी इथं बसून मी जेव्हा एक एक गोष्ट या संस्थेविषयी ऐकत होतो आणि एक एक व्यक्ती या संस्थेशी जोडलेली जेव्हा पाहत होतो तेव्हा मला असंही वाटलं की अंबेजोगाईसारख्या ठिकाणी अशी संस्था चालवणं, ती सातत्याने चालवणं हाही फॅसिझमच्या विरोधी लढ्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. कदाचित माझ्या या शब्दांमुळं कोणाला अस्वस्थ वाटत असेल तर त्यात दोष माझा नाही आहे, दोष केवळ इंग्रजी डिक्शनरीचा आहे. कारण फॅसिझम या शब्दाचा अर्थ कसा मी तरी काय करतो. माझी इच्छा आहे की फॅसिझमचा अर्थ चॉकलेटचं बॉक्स, एखादं सुंदर आईस्क्रीमचा कप
किंवा सुंदर गाणं असं असावं, पण नाही हो. फॅसिझमचा अर्थ आहे गॅस चेंबर्स, जेनोसाइड्स, हेट्रेड, व्हायलन्स. हे अर्थ मी नाही निर्माण केले, हे अर्थ इतिहासात अनेक कृती होऊन गेल्या, त्यातनं निर्माण झालं. फॅसिझम किंवा विखारी विचार किंवा समाजाला तोडणारे विचार हे केवळ रस्त्यात लढाई करून हरवता येत नाही. त्यासाठी अशा संस्थांची गरज असते जिथं शिक्षक मुलांची मनं खरोखर घडवताना त्यांना विशाल मनाचं बनवतात. जेव्हा त्या संस्थेचे संचालक त्या शिक्षकांना संपूर्णपणे वैचारिकतेची मुभा देतात, जेव्हा एखादा विरोध जरी झाला तरी तो विरोध मोठ्या मनाने ते स्वीकारतात, पचवतात आणि तरी ते उभे राहून ती संस्था वाढवत नेतात. या सगळ्या गोष्टी बोलत असताना, आपल्यापुढे मांडत असताना माझ्या मनात अजूनही काही विचार येतात. मी ही एक संस्था उभी करण्याचा प्रयत्न केला, ती आदिवासींच्या गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आदिवासी अकॅडमी नावाने ती आहे, अजून आहे आणि चांगल्या स्थितीत सुरू आहे. आणि मला माहिती आहे की एखादी संस्था जेव्हा तिची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते किंवा आपण स्वतः निर्माण करत असतो, तेव्हा दिवसाच्या 24 तासापैकी किमान 25 तास त्याची काळजी सतत करावी लागते. आणि कितीही चांगल्या गोष्टी चांगल्या हेतूने केल्या तरी त्याला गालबोट लागणारी विधानं किंवा व्यक्ती तिथं आसपास फिरतच असतात. ते सगळं विष पचवून पुन्हा नव्या दिवसाची सुरुवात करून कितीही निराश आले तरी नव्या आशेची अपेक्षा ठेवून संस्था पुढे न्यावी लागते. आपण अमृतकाळ असं म्हणतोय आता देशात, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अमृतकाळमध्ये अमृत हा शब्द जो आहे तो येण्यासाठी मी शब्दाची गोष्ट करतोय, एक मंथन व्हायला लागलं होतं आणि त्यात विषयी आलं होतं समुद्र मंथनातून. अमृतकाळ सिद्ध होण्यासाठी कुणीतरी विष पचवणाराही असावा लागतो. एखाद्या संस्थेचं अमृतकाळ येण्यासाठी विष पचवणारा संचालक किंवा संस्थापक असायला लागतो, आणि मग ती संस्था सत्यम शिवम सुंदरम अशी होते. आजच्या या प्रसंगात तुम्ही मला बोलवलं, प्रेमाने बोलवलं, मला बोलवण्याचं थोडंसं साहस केलं, कारण हा माणूस काय बोलेल याची खात्री शाश्वती नसते. आणि जराही न बिचकत बिचकता माझं स्वागत केलं. यात मला माझ्या देशाच्या भवितव्याची ग्वाही दिसली. सर्व शिक्षकांना, सर्व प्राध्यापकांना, सर्व बंधू भगिनींना, मी कर्नाटकातून आलो आहे, तर ते कानडी प्रेम, मराठींनी केला कानडी प्रकार असं म्हणतात, ते कानडी प्रेम. मी गुजरातमध्ये अनेक दशकं काम केलं, ते गुजराती प्रेम. मी कोल्हापुरात शिकलो, तो कोल्हापुरी तांबडा पांढरं प्रेम. हे सगळं मी तुम्हाला देऊ इच्छितो. त्या संस्थेची भरभराट हो, त्या संस्थेची भरभराट म्हणजे क्लासरूम्स एसी होणं नाही, त्या संस्थेची भरभराट म्हणजे या देशात ज्या मूल्यांसाठी संस्था स्थापन झाली ती निर्भयता पसरली, ज्या स्वातंत्र्याच्या कल्पनेत ही संस्था वाढली ते स्वातंत्र्य अबाधित राहणं, ज्या संविधानाच्या छायेत या संस्थेत अनेक जाती जमाती धर्मातले विद्यार्थी शिक्षक येऊन काम करू शकले, त्या संविधानाला सुरक्षित राहायला वाव मिळणं, हीच
या संस्थेच्या भविष्याची वाटचाल आहे. मी त्या वाटचालीला सुखमय होण्याची प्रार्थना करून आपली रजा घेतो. धन्यवाद. माजी विद्यार्थी डॉक्टर गणेश देवी, आपल्या संस्थेचे कर्तबगार अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाले, हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे श्री प्रमोद मजुमदार, संस्थेचे इतर पदाधिकारी आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर विद्यार्थी मित्र, प्राध्यापक मित्र आणि बंधू भगिनींनो, आज अत्यंत महत्त्वाचा असा हा सोहळा पार पडलेला आहे. या सोहळ्यासाठी डॉक्टर देवी यांच्यासारखा प्रतिज्ञ साहित्यिक आपल्याला मिळाला, ज्यांना पद्मश्री ही पदवी मिळालेली आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि सातत्याने महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये ते सध्या व्यस्त आहे. त्यांनी किती प्रवास केला असेल, काल वर्ध्याला होते, वर्धाने अंबाजोगाई हे अंतर खूप दूरचं अंतर आहे, परंतु ते अंतर पार करून ते इथं आलेले आहेत. आदिवासींच्या मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. विशेषतः भारतामधील जे असंख्य बोलीभाषा आहे, त्या बोलीभाषा जिवंत राहिल्या पाहिजेत आणि त्याचं व्यवस्थित असं हे झालं पाहिजे, व्यवस्थित असं त्याची नोंद झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला. इंग्रजी भाषेमध्ये प्राध्यापक असताना तो मार्ग त्यांनी सोडला आणि अतिशय कठीण असा मार्ग त्यांनी स्वीकारला, असा एक मोठा साहित्यिक आपल्याला आणि गांधीवादी कार्यकर्ता आज आपल्याला पाहुणा मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे. आज दुसरा महत्त्वाचा समारंभ हा खुरसाळे कुटुंबाच्या कुटुंबाने जे संस्थेला योगदान केलं त्यांचं स्मरण करण्याचा. संस्था ज्यावेळी अडचणीत आलेली होती त्यावेळी श्री त्र्यंबकराव खुरसाळे यांनी ही संस्था त्या काळामध्ये चालवली आणि त्यानंतर या संस्थेच्या पाठीमागे ते सातत्याने उभे राहिले. खुरसाळे कुटुंब आणि आमचं कुटुंब यांचे जवळचे संबंध. डॉक्टरांचे आजोबा हे माझ्या वडिलांचे मित्र, त्यांच्याकडून मी त्यांच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. विठ्ठलराव यांच्या नानांच्याकडे आम्ही अगदी आदरयुक्त भीतीने पाहत होतो, परंतु नानांचं व्यक्तिमत्व हे अतिशय वरूनवरून जरी कठोर असलं तरी अतिशय मृदू असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं एकूण वागण्याची पद्धत, त्यांची शिस्त ही लहानपणापासून आम्ही पाहत होतो. नंतरच्या काळामध्ये आत्ताच बाळासाहेबांनी उल्लेख केला ती निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये नाना तसं राजकारणामध्ये फारसा भाग घेत नव्हते, पण एका विशिष्ट अशा कारणामुळे त्यांनी त्या निवडणुकीमध्ये भाग घेतला. त्यावेळी मी लहान होतो, पण ती निवडणूक पाहत होतो आणि ही निवडणूक नानांनी जिंकली आणि नानांच्या बरोबर आमचे गुरुवर्य बी के सबनीस हेही निवडणुकीला शेजारच्या मतदारसंघात उभे होते आणि नानांच्या प्रभावामुळे बी के सबनीससुद्धा निवडून आले. तर नगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाचा नेता म्हणून नानांनी अतिशय चांगलं असं काम केलं आणि त्यानंतर मुदत संपल्यानंतर पुन्हा ते राजकारणाकडे वळले नाहीत. एक आदर्श असं नागरिक, आदर्श असे व्यक्तिमत्व, आदर्श असे व्यक्ती आणि वकील म्हणून नानांची त्या काळामध्ये कीर्ती होती. त्यांची शिस्त, त्यांचा दरारा संपूर्ण गल्लीवर होता आणि त्यांच्याबद्दल एक मोठा आदर सर्वांना वाटत होता. त्या नानांचं आपण आज स्मरण करत आहोत आणि मी डॉक्टरांचं यासाठी अभिनंदन करतो की नानांची स्मृती त्यांनी पुस्तक रूपाने जिवंत ठेवलेली आहे. या पुस्तकामध्ये नानांच्याबद्दल अनेक लोकांनी लेख लिहिलेले आहेत, त्यामधून नानांचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर येणार आहे.
नानांच्या धर्मपत्नी पार्वती काकी यांना लहानपणापासून मी बघत होतो. ते आमच्या घरी हळदी कुंकाला वगैरे आमच्या आईच्या मैत्रीण असल्यामुळे येत असे. की भारतीय स्त्रीचा जो आदर्श आहे तो आदर्श म्हणजे पार्वती काकू होत्या. प्रचंड असे कष्ट, कारण घरामध्ये घरातील मुलं बाळ होतीच, परंतु नानांच्याकडे शिकण्यासाठी बाहेरचे विद्यार्थी सुद्धा असत. त्या सगळ्यांचे कष्ट पार्वती काकूंनी आनंदाने हे केले म्हणायला, उचलले असं म्हणायला हरकत नाही. आणि शेवटी ते अतिशय आनंदी असत आणि त्यांचं एकूण तृप्त असं रूप बघून मनाला आनंद वाटत असत. अशा दोन अतिशय समाधानी, तृप्त आणि समाजासाठी सेवा करणाऱ्या व्यक्तिमत्वांचं आपण आज स्मरण करत आहोत आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे सभागृह आपण, खुलं सभागृह आपण संस्थेला अर्पण केलेलं आहे. ही अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे. बाळासाहेब एक अतिशय गाजलेले असे प्रगतिशील शेतकरी होते आणि शेतीबद्दलची अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल, त्यांचे एकूण त्यांचे जे अचीवमेंट्स होत्या ते मी ऐकलेल्या होत्या. बाबासाहेबांच्याबद्दल फारशी मला माहिती नाही, परंतु त्यांचे जावई प्राध्यापक समा गर्गे यांच्याशी अनेक प्रकल्पांनी काम केलेलं होतं, त्यामुळे त्यांच्या तोंडूनही कधी कधी त्यांच्या आठवणी मी ऐकलेल्या आहेत. अशा प्रकारे खुर्साली कुटुंबातील तीन महत्त्वाच्या व्यक्ती, बाबासाहेब खुर्साली, बाळासाहेब खुर्साली आणि नारायणराव खुर्साली, यांचं नामकरण तीन वेगवेगळ्या सभागृहांना देण्यात आलेलं आहे. ही एक अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे आणि त्यांच्या स्मृती यानंतरही कायम स्वरूपात आपल्या मनामध्ये राहतील असं म्हणायला हरकत नाही. प्राध्यापक देवी यांनी काही महत्त्वाचे असे मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत. आपली ही जी संस्था आहे ती संस्था 1917-18 साली लोकमान्य टिळकांनी जी राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ सुरू केलेली होती त्या चळवळीचा भाग म्हणून ही संस्था स्थापन झाली आपल्याला माहीत असते. आणि सुरुवातीचे 15-16 वर्ष ही संस्था मुख्यतः लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय विचार जे मांडलेले होते त्या विचारांच्या प्रकाशामध्ये वाटचाल करत, परंतु अजून स्वातंत्र्य चळवळीचं वारं त्या अर्थाने अजून संस्थेला वारं लागलेलं नव्हतं. 1935 साली स्वामीजी इथे आल्यानंतर खऱ्या अर्थाने एक प्रकारचा वैचारिक बदल, एक प्रकारचा शैक्षणिक बदल या संस्थेमध्ये झाला आणि संस्थेने खऱ्या अर्थाने काप टाकला. आम्हाला शाळेमध्ये असताना आमचे सर्व शिक्षक हे खादी परिधान करणारे होते, आमचे सर्व शिक्षक हे गांधीवादी होते आणि गांधीवादाची, महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची दीक्षा या शाळेमध्ये आमच्या शिक्षकांनी दिली. परंतु आपल्या शाळेचं आणि आमच्या शिक्षकांचं आणखी एक असं वैशिष्ट्य होतं की ते केवळ मार्क्स गांधीवादाचेच पुरस्कर्ते नव्हते तर ते मार्क्सवादाचेही पुरस्कर्ते. गौरव गुरुजी किंवा सबलचंद पेठपूर गुरुजी असे जे शिक्षक होते ते मार्क्सवादाचे पुरस्कर्ते होते आणि गांधीवादाबरोबरच मार्क्सवादसुद्धा आपण शिकला पाहिजे. समाजवाद कशाप्रकारे उद्याच्या जगाच्या परिवर्तनासाठी आवश्यक आहे हे सुद्धा ते आम्हाला सांगत असत. पण संस्थेचं हे जे वैचारिक धन आहे ते वैचारिक धन त्या काळामध्ये या सर्व गुरुजनांनी, स्वामी रामानंद तीर्थ यांनी, बाबासाहेब परांजपे यांनी, जेठूजी गुरुजींनी, एकनाथराव गुरुजींनी आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्या पुढचा मुख्य प्रश्न हा आहे तो म्हणजे हे जे विचारधन आहे ते विचारधन खऱ्या अर्थाने पुढे नेणं, ज्याला आमचे सबमिस्टर योगेश्वरी स्पिरिट म्हणत. योगेश्वरी स्पिरिट म्हणजे काय? योगेश्वरी स्पिरिट म्हणजे गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद आणि राष्ट्रवाद यांचं एक विशिष्ट असं मिश्रण जे समाज कल्याणासाठी, समाजाला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे. देवी सरांनी सांगितल्याप्रमाणे आजचा काळ हा अतिशय कठीण असा काळ आहे आणि अशा कठीण अशा काळामध्ये हे जे विचारधन आहे ते विचारधन गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद
हे जे विचारधन आहे ते विचारधन आज धोक्यामध्ये. अनेक लोक असे आहेत की ते लोक असं समजतात की हे जे विचार आहेत ते आता प्रस्तुत आहेत, परंतु हे विचार प्रस्तुत नाहीत. हे विचार आपण पुढे नेल्याशिवाय आपल्या समाजाची राष्ट्राची प्रगती होणार नाही. आणि हे विचार जर आपण सोडून दिले आणि जात धर्मवादी विचार जर आपण स्वीकारले तर आज न उद्या आपल्या देशाचं विघटन होणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून आजच्या मंगलप्रसंगी संस्थेचं हे जे विचारधन आहे ते विचारधन पुढे नेण्याचं, संस्थेचं हे जे विचारधन आहे ते जपण्याचं महत्त्वाचं कार्य या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना, आजच्या पदाधिकाऱ्यांना, उद्या येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जपावं लागणार आहे. हा जो वारसा आहे ज्याला ज्याला संमिश्र योगेश्वरी स्पिरिट असं मला वाटतं, ते योगेश्वरी स्पिरिट कसं जपायचं हे आपल्या हे आपल्या संस्थेच्या सर्व लोकांना लक्षात घ्यावं लागेल. डॉक्टर देवी यांनी आपल्यासमोर जे नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे की 42 ग्वालियर टँक इथे 8 ऑगस्ट 1942 साली जी सभा झाली त्या सभेमध्ये AICCची ती सभा होती. त्या सभेमध्ये महात्मा गांधींनी आपल्याला खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हा असं सांगितलेलं होतं. हे स्वतंत्र व्हा हे सांगणं फक्त इंग्रजांच्या जोखडापासूनच स्वतंत्र व्हा असं नसून तुम्ही खऱ्या अर्थानं सर्व प्रकारच्या जोखडापासून स्वतंत्र व्हा असं त्यांनी सांगितलेलं होतं. हा जो चले जावचा ठराव होता, भारत छोडोचा ठराव होता, तो ठराव ज्यावेळी मतदानाला टाकण्यात आला त्यावेळी 11 लोकांनी त्या ठरावाला विरोध केला. त्या 11 लोकांमध्ये M.N. रॉय यांचे पाठीराखे होते, त्यांचा क्विट इंडिया मुवमेंटला विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की या युद्धामध्ये इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स वगैरे हे जे लोकशाहीवादी देश आहेत त्यांच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे. इटाली, जर्मनी, जपान हे फॅसिस्ट देश आहेत, त्या फॅसिस्ट देशाच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे क्विट इंडिया चळवळी या लोकशाहीच्या लढ्याच्या विरुद्धची चळवळ ठरू शकते, म्हणून या चळवळीला आमचा विरोध आहे. त्यावेळी महात्मा गांधींनी उभा राहून सांगितलं की ह्या 11 लोकांना आपलं मत मानण्याचा अधिकार आहे. त्यांनी जे मत मानलेलं आहे त्या मताची आपण नोंद घेतली पाहिजे, त्यांना काय म्हणायचं ते आपण समजावून घेतलं पाहिजे. तिसऱ्या जगातील लोकांचं स्वातंत्र्य, भारतीय लोकांचं स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे, आणि त्या दृष्टीनं भारताचं स्वातंत्र्य हे तिसऱ्या जगातील स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे असं गांधी म्हणत असत. तर त्या दृष्टीने 42 जो संदेश होता तो स्वतंत्र व्हा, खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हा असा होता. आज अनेक प्रकारच्या बंधनांना आपण तोंड देत आहोत, अनेक प्रकारची गुलामगिरी आपल्यावर लादली जाण्याची शक्यता आहे. या सर्व संदर्भामध्ये स्वतंत्र व्हा असं गांधींनी सांगितलं, आणि देवी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हा अतिशय महत्त्वाचा असा आणि हृदय असा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं संधी मला मिळाली त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचा आभारी आहे. आपणही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर राहिला, उपस्थित राहिला त्याबद्दलही मी आपल्याला धन्यवाद देतो आणि संस्थेचं अभिनंदन करतो. धन्यवाद. कार्याचा आदर्श नवीन पिढीसमोर आणण्याची गरज आहे, त्या अनुषंगाने आजच्या दिवसाच्या या कार्यक्रमाचं महत्त्व आहे. त्यांच्या कार्याचा वसा, आदर्श आणि निष्ठ्याची उजळणी करण्यासाठी आजचा हा नामकरण सोहळा संपन्न झाला. आजच्या काही कृतिशील व्यक्तींनी आपल्या वडीलधाऱ्या आणि मागच्या पिढीतील त्यांच्या वारवडिलांच्या प्रति कृतज्ञता प्रकट करणाऱ्या या कार्यक्रमास आम्हाला अत्यंत कृतिशील व्यक्तिमत्व, थोर भाषातज्ञ, समीक्षक पद्मश्री माननीय डॉक्टर गणेश देवी यांच्यासारखे असामान्य व्यक्तिमत्व उपस्थित राहिले व त्यांनी समयोचित मार्गदर्शन केले
त्यांचे मनपूर्वक आभार. खरं पाहिल्यानंतर आज त्यांनी आमच्यासमोर जे आत्मिक शक्तीचा प्रखर असा एक साक्षात्कार दाखवला त्यामुळं त्यांच्या औपचारिक आभार मानत असलो तरी आम्ही त्यांच्या ऋणात राहतो. त्यानंतर त्यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत प्रमोद मजुमदार यांनी हे उत्तम विवेचन केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप माननीय डॉक्टर अशोक चौसकर यांनी केला त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमास संस्थेच्या प्रेमापोटी काही माजी विद्यार्थी आले. प्राधान्याने स्वरूपात मी एक दोन नावं घेतो. डॉक्टर शिवाजीराव गणगे जे मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत, डॉक्टर श्रीराम सावरीकर जे माझे उपकुलगुरू आहेत ते इथं उपस्थित राहिले, त्यांचे आभार व्यक्त करतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमचे असंख्य नातेवाईक नाना आणि त्यांचे तिन्ही बंधू यांच्या प्रेमापोटी आणि संस्थेच्या या कार्यात सहभागी होण्यासाठी इथे उपस्थित राहिले, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये मागे 8 दिवस असून सर्व कर्मचारी आमच्यावर राबत आहेत. प्राथमिक स्वरूपात बरुरी मॅडम आहेत, पिंगळे सर आहेत, रमण देशपांडे आहेत आणि इतरही सर्वांचे आभार व्यक्त करतो. कार्यकारिणी सदस्य सर्व उपाध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव कराड, कमलाकरराव चौसाळकर, माणिकराव लोमटे, व्यासगुरुजी आणि इतरही कार्यकारिणी सदस्य या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आपणही उपस्थित राहून मध्यंतरी पावसाचा व्यत्यय येऊन देखील आपण ठामपणे इथं राहून या कार्यक्रमाचे हे ठेवलं, समयाचे भान ठेवलं याच्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. आता अनाऊन्समेंट केल्याप्रमाणे राष्ट्रगीत होईल, त्यानंतर सर्वांची जेवणाची व्यवस्था केली, सर्वांनी कृपया भोजनाचा आस्वाद घेऊन जावे. प्रेम सावधान एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे. राष्ट्रगीत सुरू करें. हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा.